अर्थात त्याच्यात वेगळेवेगळे विषय होते, त्याच्यातून प्रामुख्याने दोन तीन विषय जे माझ्या समोर आले त्याच्यातून पहिले दोन चार छोट्या विषयांवर हात घालून मग जे दोन तीन महत्वाचे विषय समोर आले त्याच्यावर देखील बोलणार आहे. राहुल पाटील साहेबांनी कार्बन क्रेडिट आणि सोलार बँक सोलार पॉवरवर इथे आपलं महत्वाचं एक मत मांडलं, ते खूप महत्वाचं आहे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या ग्रीन इकॉनॉमीसाठी, आणि त्याच्यावर देखील आम्ही सकारात्मक विचार करत आहोत. पुढे जात असताना एक महत्वाचा विषय, सर्वात महत्वाचा विषय जो आज मला वाटतं आमचे मित्र ऍडव्होकेट आशिष शेलार साहेबांनी मांडला, त्याच्यात दोन विषय त्यांनी मांडलेले आहेत, दोन्ही महत्वाचे आहेत, मुंबईसाठी आहेत, देशासाठी आहेत. पहिला विषय आहे तो माहुलचा विषय. माहुलचा विषय साधारण 2016-2017 पासून या मुंबईत आपण बघतोय की थोडं आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलन देखील मी देखील होतो. तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली की आपण देखील तिथे या परिस्थिती बघा, तेव्हा जेवढं झालं नाही तेव्हा मला वाटतं नंतर थोडा आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. असो ते होत असताना पॅरेललीच एक केस ही एनजीटीमध्ये चालायला लागली आणि ते एनजीटीच्या ऑर्डर्स प्रमाणे जे आज इथे त्यांनी नमूद केलं, जे फाईन होती, पेनल्टी होती, एनजीटीनी एक जस्टिस कानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आणि त्यांना डिरेक्ट केलेलं आहे की ती जी काही फाईन आहे, पेनल्टी आहे, ती त्यांनी पुढे न्यावी घ्यावी आणि जे काही त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत त्याच्यात बसण्यासाठी ती समिती एक झाली. त्याच्यात आमचं डायरेक्टली तेवढं नाहीये जेवढं आमचं एक सदस्य असेल तेवढं असो. पण ते होत असताना देखील आमचा नक्की रोल काय पर्यावरण खात्याचा, तर तो हा आहे तिथे जे महत्वाचे विषय होते, एक ज्या काही आपण त्यांच्याबरोबर बसून महत्वाच्या दोन चार कंपन्या तिथे HPCL आहे जी केंद्र सरकारची आहे, BPCL आहे जी केंद्र सरकारची आहे, त्याच्यानंतर एजिस म्हणून एक कंपनी आणि सीलॉर्ड म्हणून कंपनी आणि अनेक छोट्या कंपन्या आहेत. या कंपन्या आपण बघत असू चेंबूर असेल, माहुल असेल, ह्या पूर्ण परिसरामध्ये प्रदूषण करत असतात हे आढळून आल्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री महोदयांबरोबर मी चर्चा करून आपण काही निरी आणि काही एअर क्वालिटी मॉनिटरिंग वगैरे हे सगळे तिथे बसवल्यानंतर हे आपल्याला आढळून आलं की तिकडचे जे काही पोल्युटंट्स आहेत जे प्रदूषण करत असतात ते तिकडे नाही तर काही एअर क्वालिटीमध्ये आपल्याला कोलाबा असेल, दक्षिण मुंबई असेल, कारण वारे जसे वाहतात तसे ते प्रदूषण वाहतं आणि तिथे आपल्याला ते आढळून येतात. तरी देखील त्या चारही कंपन्यांबरोबर बसून 2019-2020 आम्ही महत्वाची काही पावलं टाकलेली, ती आज मी इथे आपल्या समोर मांडू इच्छितो. पहिलं पाऊल म्हणजे नायट्रोजन ब्लँकेटिंग, हे फार महत्वाचं होतं. जेव्हा टँकर्सचं रिफिलिंग आणि फिलिंग होतं तेव्हा नायट्रोजन ब्लँकेटिंग महत्वाचं असतं, ब्लँकेटिंग ते आपण करून घेतलेलं आहे. दुसरं म्हणजे बॉटम फिलिंग, जास्तीत जास्त टँकर जे असतात ते वरपासून असतात, वरतून फिलिंग असतं आणि हे व्हॉलेटाईल लिक्विड असल्यामुळे, हानिकारक केमिकल्स असल्यामुळे आपल्याला वरतून जेव्हा आपण ते केमिकल्स पाडतो त्या टँकरमध्ये तेव्हा परत एकदा बाउन्स बॅक होतात आणि त्याच्यातून जे काही केमिकल्स असतात किंवा जे हवामानात येतं ते प्रदूषण तिथून येतं. मग आपण त्यांना बॉटम फिलिंग कंपल्सरी केलेलं आहे. कदाचित देशात एकमेव ठिकाण असेल जिथे खालतून आपण टँकर्स भरतो, वरतून नाही भरत, आणि सगळ्यांना आपण ते कंपल्सरी केल्यानंतर त्यांनी आता सगळ्यांनी त्या चारही कंपन्यांनी ते करून घेतले, मान्य देखील केले आणि त्याच्यावर कारवाई झालेली. तिसरी गोष्ट म्हणजे व्हॉलेटाईल लिक्विड असल्यामुळे जर थोडंफार ते लिक्विड उडलं तर त्याच्यातले फ्युम्स हे वरतून बाहेर यायचे आणि म्हणून जे काही टँकर्स असतात त्यांच्यासाठी आपण फ्लोटिंग कॅप्स ह्या बसवलेल्या आहेत, जे काही स्टोरेज आहे त्याच्यात देखील फ्लोटिंग कॅप्स बसवलेल्या आहेत, म्हणजे कुठेही त्या लिक्विडला धक्का लागला तर फ्युम्स त्याच्यातून बाहेर येणार नाहीत आणि प्रदूषण ज्या मात्रात आधी व्हायचं ते होणार नाही. चौथी गोष्ट अर्थात तिथे LAC, बेन्झिन हे अमुक असे वेगळे केमिकल्स होते ज्यांना काही काही आपण डिरेक्टिव्ह दिलेले MPCBच्या मार्फत की तुम्ही एकतर तिथून दुसऱ्या बाजूला न्या आणि काही काही जे आपल्याला अजून पुढे आढळून आले की हे हवामान प्रदूषित होत आहे, पाणी प्रदूषित होत आहे, त्यांना तिथून आपण बाहेर नेण्यासाठी डिरेक्टिव्ह दिलेले आहेत आणि ते तसं झालेलं आहे. पुढच्या दोन गोष्टी ह्या प्रॅक्टिकल गोष्टी होत्या. रस्ते जे आपण आधी ईस्टर्न फ्रीवेची त्यांना परवानगी द्यायचो नाही त्या टँकर्सना, ते आता टँकर्सना आपण परवानगी दिलेले, रात्रीच्या वेळेत त्या फ्रीवेवरनं टँकर जातात, खड्ड्यांमध्ये नाही जात फ्रीवे चांगला झाले असल्यामुळे आणि ते लिक्विड तेवढं जेवढं आधी उडायचं तेवढं उडत नाही, फ्युम्स पण तेवढे बाहेर येत नाहीत. आणि शेवटची गोष्ट म्हणजे त्यांना एक पार्किंगची जागा पाहिजे होती, कारण जिथे जिथे ते पार्क्ड असतात तिथून ते साहजिकच ते फ्युम्स बाहेर येत असतात. MMRD बरोबर बसून दोन तीन वेळा आम्ही बसून एक चांगला तिथे बाजूला एक प्लॉट जिथे MMRDचा होता जिथे आता कास्टिंग यार्ड आहे ते देखील बैठक घेऊन आम्ही त्यांना डिरेक्टिव्ह दिले लवकरात लवकर MMRD हस्तांतरित करेल मुंबई महानगरपालिकेला आणि ते आपण तिथे त्यांचं पार्किंगसाठी यंत्रणा करून घेऊ शकू. हे झाला माहुलचा विषय. पुढचा जो विषय आहे तो आमदार महोदयांनी मांडलेला आहे, तो कॉसेस मोबिलिटीचा. कॉसेस मोबिलिटीमध्ये पर्यावरण खात्याचा रोल नक्की काय होता हे पहिलं मी नमूद करू इच्छितो आणि मग मी पुढे थोडं डिटेलमध्ये जाईल. UKEF नावाची एक संस्था आहे जी UK गव्हर्नमेंट जी युनायटेड किंगडम गव्हर्नमेंटची एक संलग्न संस्था आहे. एक्सपोर्ट फायनान्स ह्यांनी आणि इकडचे जे हाय कमिशनर आहेत, ट्रेड कमिशनर आहेत, त्यांची आमची ओळख करून दिली, त्यांच्या बैठकीत आमची भेट झाली आणि त्यांचं एवढंच म्हणणं होतं की त्यांना आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि इतर काही राज्यांमध्ये UKEF मार्फत आणि UK हाय कमिशनरच्या मार्फत इन्व्हेस्टमेंट इथे आणायची होती. इलेक्ट्रिक मोबिलिटीला आपण जास्ती भर दिलेला आहे, आपली इलेक्ट्रिक मोबिलिटी पॉलिसी जी आलेली 2021 ची, त्यानंतर अध्यक्ष महोदय आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन्समध्ये
157% आपण वाढ घेतलेली आहे, अधिकची जंप मारलेली आहे आणि हे मला वाटतं देशात कुठेही नाही असं आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे. स्वतः नीती आयोगचे जे उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार साहेब ह्यांनी आपलं कौतुक केलेलं आहे, अमिताभ कांत साहेब ह्यांनी आपलं कौतुक केलं. असो विषय जेव्हा येतो आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसीचा तेव्हा आपण जगभरात सगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांना आमंत्रित केलं. आता 2 तारखेपासून आपल्या पुण्यामध्ये पुणे ऑल्टरनेट फ्युएल कॉन्क्लेव्ह आपण भरवत आहोत. जगभरात ज्या ज्या कंपन्या असतील, टेस्ला तर येईल, त्यांचं ऑफिस आहे, त्यांचं पण थोडं वरती चाललेलं आहे केंद्र सरकारवर. ज्या ज्या कंपन्या, मग 2 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, बसेस असतील, ट्रक्स असतील, टेम्पोज असतील, आपण सर्वांना आमंत्रित करत आहोत की या आमच्या महाराष्ट्रामध्ये उद्योग लावा. आम्ही जे काही आम्हाला तुम्ही करू शकतो आमच्या पॉलिसीमध्ये आहे, तसंच तेलंगणाने देखील केलेलं आहे, गुजरातने देखील केलेलं आहे. कॉसेस ई मोबिलिटी कंपनी ह्याचं जो थोडं याच्यात मला जी माहिती प्राप्त झालेली आहे ती अशी आहे की आपल्या तळेगाव तिथे आपली त्यांनी आता एक MIDC जागा घेतलेली आहे. आपण इन्व्हेस्टमेंट नाही तर त्यांनी 200 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. प्रस्तावित इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये ही 3000 कोटीची आहे. त्याच्याही पुढे जाऊन अर्थात तिथे चांगला एक MOU होत होता. जसे इतर गेल्या कोविडच्या काळात 3.25 लाख कोटीचे MOU झाले, प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रोटोकॉल मिनिस्टर म्हणून होतो. कारण अर्थात जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते त्यांचे काउन्सिल जनरल्स असतात, त्यांचे देश असतात, ते म्हणून आम्ही तिथे उपस्थित असतो. पुढे जाऊन अर्थात BSTचा विषय काही माझ्या अखेरीत येत नाही कारण तो पर्यावरणाचा नाही, तो UD आणि महापालिकेचा विषय तो. तरी देखील मी इथे नमूद करू इच्छितो की BSTचं पण जे आपण आज सांगितलं की आपण त्यांना 700 की 900 की जे काही आकडा असेल बसेसचा, ते कॉन्ट्रॅक्ट GCC कॉन्ट्रॅक्ट आहे. ह्याच्यात अध्यक्ष महोदय कुठेही आपण बस येईपर्यंत कुठच्याही कंपनीला 1 रुपया देखील देत नाही, ना 1 रुपयांचा आपण कुठेही व्यवहार करतो. व्यवहार जेव्हा होतो जेव्हा पहिलं किलोमीटर चालतो, हे सगळं ओपेक्स मॉडेलवर आहे. जेव्हा बस येते आपल्या शहरामध्ये आणि पहिलं किलोमीटर चालते, पर किलोमीटर जी कंपनी आपल्या राज्याला आपल्या शहराला जी ज्या ULB किंवा संस्थेनी ज्याचं हायर केली असते सर्विस जेव्हा मिळतं तेव्हा आपल्याला ह्याचा एक पैसा आपल्याला त्यांना द्यायला लागतो. हे जरी असलं तरी जे काही आपल्याला सदस्यांनी सांगितलेलं आहे ती माहिती त्या अनुषंगाने आम्ही, कारण आपण इंटरनॅशनल थोडे काही त्यांचे लागेबांधे सांगितलेत, मी आपले आभार मानतो की आमच्या डोळ्यासमोर ते आपण आणून दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही केंद्र सरकार बरोबर डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स असेल, MEA कडून आमच्या राजशिष्टाचार खात्याला नेहमी काही हेच असतं, काही पत्र येत असतात की तुम्ही यांच्याबरोबर बोला ते करा. जर आम्ही केंद्राबरोबर थोडं पत्रव्यवहार करू, जर काही चुकीचं आढळलं तर योग्य तो निर्णय करू, हे मी तुम्हाला आज आश्वासित करतो. आज अध्यक्ष महोदय सन 2022-23 या एकच मुद्दा अजून एक सदस्य हे मांडायच्या आधी सदस्य अमित साटमजीने एक विषय मांडला तो रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये म्हणून मी आज इथे नमूद करू इच्छितो. त्यांनी जो आज आकडा सांगितला 10,000 मेट्रिक टन, अध्यक्ष महोदय हा आकडा आपला 10,000 मेट्रिक टनचा 2016-17 पर्यंत होता. मुंबई शहराची लोकसंख्या ही 2 कोटीची आहे. त्याच्यात आता त्याच्यानंतर विलगीकरण करून ओला कचरा सुका कचरा करून आपण आज 6,500 मेट्रिक टनवर आणलेला आहे. साधारण 500-600 मेट्रिक टन पुढे मागे कारण आपलं कोविडच्या काळात कलेक्शन तेवढं जास्ती व्हायचं नाही. महत्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या थोड्या काळामध्ये आम्ही विजन डॉक्युमेंट काढलेलं आहे लोकांबरोबर, ALMs बरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर काम करून तिकडच्या तिकडे कंपोस्टिंग कसं होईल, सुका कचरा बाहेर कसा काढू शकू, हे कचऱ्याचं विलगीकरण त्याचा निचरा कसा करायचा ह्याच्यावर आम्ही काम करत आहोत. मला ही खात्री आहे की आपण 0 वेस्टपर्यंत आपण लवकरच पोहोचू शकू.